अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वाडेगव्हाण गावातून घोड नदी वाहत जाते. या नदीमुळे कमी जास्त प्रमाणात का होईना पण शेतीला सदैव पाणी असतं. त्यामुळे फळबागा आणि भाजीपाल्याची पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. याच गावात सुशिक्षित शेतकरी विजय खंदारे यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसायाची धुरा सांभाळली आणि कारल्याच्या पिकातून दुष्काळात गोडवा निर्माण केला. माझी सध्या कारल्याची 3 एकर शेती असून मी प्रथमतः त्या याच्यामध्ये शेतीमध्ये पहिल्यांदा नांगरट करून नंतर रोटा फिरून नंतर बेट टाकले. बेट टाकल्यानंतर मल्चिंग प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला आणि प्लास्टिक आच्छादनावरती मी कारल्याची लागवड केली. कारल्याची लागवड केल्यानंतर लागवड केल्याबरोबर मी मांडव उभारला. कारल्याची वेल चांगली बहरण्यासाठी त्यांनी शेतात ताटी आणि मांडव टाकून घेतले. त्यामुळे कारल्याच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. कारल्याच्या पिकासोबत त्यांनी कलिंगडाचा आंतरपीक घेऊन आपल्या उत्पन्नात भर घातली. हिरव्यागार शेतात काम करताना मोठा आनंद होतोय असं मत सौ खंदारे यांनी व्यक्त केलंय. शेती करण्यामध्ये जो आनंद मिळतो तो कशामध्येच नाहीये. शेतीमध्ये आम्ही कलिंगड कारले हे पिके घेतो. त्यामधून आम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं आणि शेतीमध्ये काम करण्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतो. हिरवेगार शेत असते त्याच्यामध्ये कलिंगड आंतरपीक म्हणून कलिंगड केलेलं आहे. साधारण मला 3 एकर क्षेत्रातून कलिंगडाचं 40 टन उत्पन्न अपेक्षित आहे. मला साधारण माझ्या 3 एकर कारल्याच्या क्षेत्रावर मला 4 लाख रुपये खर्च आला असून मला साधारण 30 ते 35 टन कारल्याचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आणि मला या 3 एकर क्षेत्रातून साधारण 18 ते 20 लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे. मागील 3 ते 4 वर्षांच्या अनुभवातून विजय खंदारे यांनी शेतीचं उत्तम प्रकारे नियोजन केलं. विशेष म्हणजे त्यांनी दरवेळेस पीक घेताना आवश्यक ते बदल केलेत. अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी भौगोलिक स्थितीनुसार संयुक्तिक लागवड केली तर शेतकरी नक्कीच सुखावे. जर आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीचा योग्य उपयोग केला तर निश्चित शेतकरी अल्पशा कालावधीमध्ये भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. याचं उदाहरण खंदारे यांनी आपल्यासमोर ठेवले. जय महाराष्ट्रासाठी सुशील थोरात अहमदनगर.